नमस्कार, आज आपण बघणार आहे धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा आणि विधी कशा पद्धतीने केला जातो। तर धनत्रयोदशी हा दिवाळीच्या दिवसातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी धन आणि लक्ष्मी या दोघांचीही पूजा केली जाते। तर आपल्या तिजोरीतील जे दागिने आहेत ते काढून स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण धन्वंतरी पूजन करण्यासाठी एक लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे आणि इथे आपण एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत। यानंतर आता आपल्याला लक्ष्मीच्या फोटोच्या बाजूलाच तांदळाची रास घालून घ्यायची आहे। यावरती आपल्याला हा पाण्याने भरलेला कलश ठेवून घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये आता आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत। तर यामध्ये आपल्याला सुपारी घालून घ्यायची आहे, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला नाणं घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता हळदी कुंकू घालून घेणार आहे। तर शक्यतो आपल्याला कलश हा रिकामा ठेवायचा नसतो, यामध्ये नाणं, त्याचबरोबर सुपारी, हळदी कुंकू आणि फूल अशा पद्धतीने या वस्तू घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आता कलशावरती आपण 5 पानं ठेवून घेणार आहे। तर खाऊची पानं आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहेत। यावरती आता आपण ही 5 पानं ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने। कलशावरती पानं ठेवून घेतल्यानंतर यावरती आपण एक नारळ ठेवून घेतलेला आहे। कलशाच्या समोरच आपल्याला एक तांदळाची रास घालून घ्यायची आहे आणि त्यावरती आता आपण सुपारी ठेवून घेणार आहे। तर कुठल्याही पूजेची सुरुवात करत असताना आपण गणपतीची पूजा करतो, तर सुपारी ही आपण गणपती म्हणून ठेवलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर कलशासमोर आपल्याला 2 खाऊची पानं ठेवून घ्यायची आहेत। तर पानं अशा पद्धतीने ठेवायची, पानाचा जो देठ आहे तो आपल्याला ज्या बाजूला कलश आहे त्या बाजूला करायचा आहे आणि ही जी पानं आहेत यावरती आता आपण हे साहित्य ठेवून घेणार आहे। तर यामध्ये आपल्याला नारळ ठेवून घ्यायचं आहे किंवा खोबऱ्याची वाटी ठेवून घ्यायची आहे, त्याचबरोबर हळकुंड ठेवायचं आहे, सुपारी आणि खारीक अशा पद्धतीने हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आणि इथे आपण दुसरं जे पान ठेवलेलं आहे त्यावरती आपण कुबेर पूजन करणार आहे। तर यावरती देखील आपल्याला थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आहेत। या तांदळावरती आपल्याला एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण स्वच्छ धुवून घेतलेली सुपारी ठेवलेली आहे। तर इथे आपण कुबेर म्हणून सुपारी ठेवून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर तुम्ही ते देखील ठेवून घेऊ शकता। तर आता आपल्याला कलश जो आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तर इथे आपण या कलशावरती स्वास्तिक काढून घेतलेला आहे। तर आपल्याला या कलशावरती कुंकवाची 5 बोटं किंवा ओढून घ्यायची आहेत किंवा स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। तर ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगायचं राहून गेलं। यानंतर आता ही जी सुपारी आहे किंवा हा जो गणपती पूजन केलेला आहे आपण, याला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, त्याचबरोबर यावरती अक्षदा घालून घ्यायच्या आहेत आपल्याला। आणि इथे आपण जे कुबेरचं पूजन केलेलं आहे त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर आपल्याला इथे फुलं ठेवून घ्यायची आहेत। तर शक्यतो गणपतीला हे लाल रंगाचं फूल व्हायचं आहे कारण गणपतीला लाल रंगाचं फूल प्रिय आहे। जर तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असेल तर तुम्ही ते देखील वाहू शकता। तर इथे अशा पद्धतीने आपण फुलं वाहून घेतलेले आहेत आणि इथे एका प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत। तर आपल्या घरामध्ये जे धन आहे किंवा जे दागिने आहेत ते आपल्याला यामध्ये त्याचं पूजन करायचं आहे। आपल्या घरामध्ये जे दागिने आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये ठेवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे लक्ष्मीचं नाणं असेल चांदीचं तर तुम्ही ते देखील ठेवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने घरामध्ये जे दागिने असतील ते आपल्याला स्वच्छ धुवून त्याची देखील पूजा करायची आहे। तर आता यावरती आपल्याला हळदी कुंकू आणून घ्यायचं आहे। लक्ष्मीला देखील आपल्याला लक्ष्मीच्या फोटोला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे।
जर तुमच्याकडे घरामध्ये नवीन झाडू असेल तर झाडूची देखील या दिवशी पूजा केली जाते। तर आता गणपतीला आपण इथे खोबरं आणि गुळाचा नैवेद्य दाखवून घेणार आहे। त्याचबरोबर धन्वंतरीला धनत्रयोदशीच्या दिवशी गुळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर गुळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आपल्याला। आपल्याकडे घरामध्ये जी काही कॅश असेल किंवा जे काही पैसे असतील ते देखील आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी इथे ठेवून घ्यायचे आहेत। आणि याला आपण लक्ष्मी मानतो, तर यावरती देखील आपल्याला थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। यानंतर देवासमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो पूर्ण देवासमोरून फिरवून घ्यायचा आहे। तर इथे आपण दिवा लावून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला अगरबत्ती देखील घ्यायची आहे आणि अगरबत्ती देखील ओवाळून देवासमोर लावून घ्यायची आहे। तर इथे आपण अगरबत्ती लावून घेतलेली आहे। यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर धनत्रयोदशीच्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो किंवा दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। तर इथे मी दूध साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे। तुम्ही खिरीचा देखील या दिवशी नैवेद्य दाखवू शकता। तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा केली जाते। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।